नवी मुंबईतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला स्वस्तात सोन्याचा आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आलंय. या आरोपींकडून संबंधित गुन्ह्यातील 5.5 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. नवी मुंबई येथील शिवसेनेच्या माजी नगरसेवकास सोन्याचा आमिष दाखवून 15 लाखांना लुटण्यात आल्याच्या घटनेतील 2 अट्टल दरोडेखोरांना नगर तालुक्यातील बुरुडगाव शिवारात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 5,50,000 रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. ज्ञानदेव बेट चव्हाण आणि उरुस ज्ञानदेव चव्हाण अशी या आरोपींची नावं आहेत. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांनी या प्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करून तपासाची चक्र हलवली. सोमवारी आरोपी बुरुडगाव शिवारात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परदेशी यांच्या पथकानं सापळा रचून दोघांना शिताफीनं ताब्यात घेतलं. याबाबत पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी माहिती दिली. नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये जवळपास 7 ते 8 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. या आरोपींची कार्यपद्धती अशी आहे की ते एखादा त्यांचा एक माणूस हा वेगवेगळ्या गावामध्ये राहिलेला असतो, तो त्या ठिकाणचे पैसेवाले लोकांची ओळख काढतो किंवा ओळख देतो त्यांना, आणि त्यानंतर त्यांना अशी आमिष दाखवलं जातं की कुठंतरी आमच्या मामाच्या इथं घर खोदत असताना, शेत खोदत असताना सोन्याची कळशी मिळालेली आहे आणि त्यामध्ये भरपूर सोनं मिळून आलेलं आहे आणि ते आम्ही विकू शकत नाही आणि ते बाजारभावापेक्षा 1/3 जवळपास 10 ते 15 हजार रुपये तोळा या रेटने आम्ही तुम्हाला देऊ, अशा प्रकारे ते आमिष दाखवतात. त्यानंतर त्याला खात्रीसाठी बोलवलं जाते. इथं बोलवल्यानंतर 1-2-3 तोळ्याचं एखादी कॉईन किंवा लगड अशी सोन्याची त्याला दिली जाते. त्या बदल्यात तेवढे पैसे सूट दिलेल्या जी काही सूट दिली असेल ती रक्कम त्याच्याकडून घेतली जाते. नंतर तो व्यक्ती ते दागिने सोनाराकडे दाखवतो आणि ते दागिने ते सोनं खरं असल्याची खात्री झाल्यानंतर परत त्याला बोलवलं जातं आणि त्यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त रक्कम असते. अंदाजे 10 लाख 15 लाख अशी किंमत सांगून 1 किलो 2 किलो सोन्याचं दागिने आहेत असं सांगितलं जाते. या घटनेतही तशाच प्रकारे झालं होतं. फिर्यादी जवळपास 15 लाख कॅश घेऊन या ठिकाणी नगर बुरुडगाव येथे आले होते, अहमदनगर येथे. जसे फिर्यादी त्याच्याकडे दागिने सोन्यासाठी गेले तर जवळपास तिथे उपस्थित असलेल्या 7-8 जणांनी 7-8 आरोपींनी त्याला मारहाण केली आणि त्याच्याजवळ पैसे दागिने काढून घेतले. तर अशा प्रकारची कार्यपद्धती वाढत आहे. तर त्यामध्ये लोकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारच्या कोणत्या आमिषाला आपण बळी पडू नये. यातून जवळपास 7 गुन्ह्यामध्ये आपण 7 ते 8 आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि 2 अटक आरोपी आहेत. तर त्यांच्याकडून 15 लाखापैकी 24 एकूण मालमत्तेपैकी 5.5 लाख रुपये कॅश आपण आत्तापर्यंत हस्तगत केले आणि पुढील तपास इतर आरोपींचा शोध घेऊन पुढील तपास चालू आहे. या कारवाईत नगर तालुका पोलीस ठाण्याचे राजू ससाणे, रवींद्र आवटी, आनंद सत्रे, साबिर शेख, संदीप जाधव, विनोद पवार आदींनी सहभाग घेतला. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.